कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून शासनानं कडक निर्बंध केलेले आहेत. असं असतानाही चाळीसगाव तालुक्यासह शहरात मोठ्या प्रमाणावर जुगार खेळला जातो आणि आखाजी म्हटली म्हणजे संपूर्ण खानदेशात पत्ते खेळले जातात. त्याचप्रमाणे चाळीसगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पत्ते खेळले जात होते. जागर जनस्थाननं पाटणा येथील जुगार अड्ड्याचं वृत्त देखील प्रसारित केलं होतं. लागलीच पोलिसांनी जय बाबाजी चौक, वामन नगर आणि तिसरी कारवाई दूध डेअरी परिसरात नालंदा विद्यालयाच्या आवारात केली. म्हणजे शाळेच्या आवारातच जुगाऱ्यांची शाळा भरली होती. करगाव तांडा क्रमांक 3 आणि मेहुनबारी या ठिकाणी देखील पोलिसांनी छापे टाकलेत. या सर्व कारवाईत एकूण 54 जणांवर कारवाई करण्यात आली. यावेळी लाखो रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला. या 54 जणांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई एडिशनल SP सचिन गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावंडे, चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकूरवाडा, मेहुनबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकाऱ्यांसोबत पोलीस कर्मचाऱ्यांनी गेली. जागर जनस्थानसाठी केमचंद कुमावत, चाळीसगाव.